पण मग कोर्टनं तुला हा विश्वास दिला की आपण याच पद्धतीनं करत राहिलं पाहिजे? असं नाही आहे. ॲक्च्युली कसं आहे की आपण म्हणतो ना की दर गोष्टीसाठी एक टूल असतं. कशासाठी हॅमर लागतो, कशासाठी स्क्रूड्रायव्हर लागतो, कशासाठी पाना लागतो, तर तसं आहे की त्या स्टोरीवर पण डिपेंडेंट आहे. आता इव्हन डिसायबलसाठी आम्ही ट्राय केलं, ॲक्टर्सला पण ऑडिशन केलं, कारण तो रोल खूप कठीण आहे टू पुल ऑफ शरदचा. पण ते क्लासिकल म्युझिक लर्न, कारण माझे त्या स्टाईलचा पण प्रश्न आहे ना की लॉंग आपल्याला कंटिन्युअस टेक्स करायचे आहेत, कटिंग नाही आहे, तर ते नाही जमलं लोकांना तेवढं ते म्युझिक लर्न करून. तर तसं आहे, आता उद्या अशी एक स्टोरी असेल ज्याच्यात स्टार्स ठीक आहे, ज्यात ते किंवा कोणी नोन ॲक्टर्स तेच लागतील मे बी, कारण तेवढा कॉन्फिडन्सचा रोल कोणी दुसरं करूच शकत नाही, यु नो, किंवा ह्या स्टोरीत काहीच प्रॉब्लेम नाही, तर आपण तसंही यु नो कास्टिंगचा विचार करू शकतो. पण चैतन्य, मला म्हणजे तुझ्या मी तीन फिल्म बघितल्या, सिक्स स्ट्रँड्स, कोर्ट आणि डिसायपल. आता मी असं सांगू शकतो की जर आता तू एखादी फिल्म केलीस आणि जर मला माहिती नसेल की ही तू केलीस किंवा सांगितलं नाही, पण जर ती लागली तर मी ती ओळखू शकेन की ही तू केलीस, इतकी तुझी छाप या तिन्ही सिनेमांवर, हा तुझा सिनेमा आहे हे कळण्या इतकी आहे. तर त्याचं सगळं टेकिंग, आणखीन त्याच्या फ्रेम्स, तर हे म्हणजे हे तू कुठं शिकलास? ते पण एक कारण होतं की काही लोक जे मला आवडतात, ज्यांचं काम, त्यांच्या काही स्टायलिस्टिक इन्फ्लुएन्सेस होत्या. दुसरं पुन्हा ॲक्च्युली मॅजिकशी जास्त संबंध आहे, कारण टाईम अँड स्पेस हा जो कॉन्सेप्ट आहे, मला असं वाटतं जर मी कॅमेरा ठेवला आहे आणि कट नाही केलाय ना, तर सबकॉन्शियसली तुम्हाला ते अजून 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 रिअल वाटत जातं. कारण जेव्हा आपण कट करतो तेव्हा ऑडियन्स अवेअर होते की आपण सिनेमा बघतोय. कारण मला असं वाटतं की, आणि सगळ्यांना ते नाही वर्क होत सगळ्यांवर, खूप लोकांना ते खूप बोरिंग वाटतं कारण ते त्यांना सवय नाही आता तसं बघायची. पण मला असं वाटतं की 2 सेकंड, 10 सेकंड, 20 सेकंड नंतर जेव्हा तुम्ही त्या माणसाकडे किंवा बॅकग्राऊंड ऍक्टिव्हिटी किंवा जे काही चालू आहे ते तुम्ही बघत जाता, तुम्ही विसरता की तुम्ही सिनेमा बघताय. आता ही या फिल्म्सची डिमांड होती स्टायलिस्टिकली. मे बी यु नो वेगळी एक फिल्म असेल, वेगळी काही स्टोरी असेल उद्या, तर त्याच्यात जी काही भाषा आपल्याला वापरावी लागेल, मग मी तसा तो एक्सप्लोर करेल. पण मॅजिकशी पण ह्याचा पुन्हा संबंध आहे की मला ते जास्त कन्व्हिन्सिंग वाटतं. तुझी एक फिल्म थिएटरमध्ये रिलीज झाली, लोकांनी ती थिएटरमध्ये जाऊन पाहिली, मात्र दुसरी फिल्म OTT वर आली. रिस्पॉन्समधला फरक पाहून, म्हणजे तू आता यंग जनरेशनला रिप्रेझेंट करतो, तर अशा वेळी तुला काय वाटतं की याच्या पुढचा काळ OTTचा असेल, पुढची फिल्म जर सगळं पॅन्डेमिक गेलेला असेल सगळं असेल, तर म्हणजे तुला रिलीज करायला आवडेल की विल बी हॅपी विथ नेटफ्लिक्स किंवा OTT प्लॅटफॉर्म? पहिलं तर एक म्हणजे त्या एका स्टेटमेंटमध्ये फॉल्ट आहे. मी म्हणाला फिल्म थिएटरमध्ये पहिली रिलीज झाली, बरोबर, मग तुम्ही म्हणाला लोकांनी थिएटरमध्ये ती फिल्म पाहिली. नाही बोलायचं, नाही पाहिली, बऱ्याच लोकांनी फिल्म पाहिली आणि अजूनही कोर्टबद्दल लोक यु नो मला मेसेज करतात, कोर्टबद्दल आर्टिकल्स असतात, कोर्टच्या स्क्रीनिंग होत राहतात, तर इट्स हॅड अ लॉंग लाईफ दॅट वे, म्हणजे स्लो बट स्टडी लाईफ. नाही ॲक्च्युली झालं असं की हा म्हणजे 2020 जो इयर होता तो सगळ्याच फिल्म मेकरसाठी खूपच, आणि सगळ्यांसाठीच बेसिकली एक खूपच धक्कादायक इयर होता. आणि ऑप्शनच नव्हतं तेव्हा काही, यु नो, अजूनही सिनेमा यु नो रिओपन झाला नाही आहे महाराष्ट्रात. आणि आता हा प्रश्न माझ्या मते जुना झाला की OTTs आणि वर्सेस सिनेमा. आता ते आपल्याला कळलेलं आहे की लोक ना कन्व्हिनियन्स ह्या गोष्टीची खूप व्हॅल्यू आहे, की आता जर तुम्ही मोबाईलवर बघू शकता फिल्म तर काही केलं ते थांबणार नाही. मी 1000 वेळा म्हणेल मे बी की अरे नाही, पण ते सिनेमात जाणं आणि सगळ्यां, आता झालं ते संपलं आता, यु नो, इन दॅट सेन्स की लोक हे पण बघणार आणि जर कोणाला सिनेमा आवडत असेल तर सिनेमाही ते बघणार. पण मला आता वाटतंय की आता जो सिनेमा व्ह्यूइंग एक्सपिरियन्स आहे दॅट विल बिकम लाईक थिएटरला जाणं, यु नो, किंवा म्हणजे मी नाटकांबद्दल म्हणतोय की सगळे नाही जात, ज्यांना आवड आहे ते जातात, किंवा यु नो ऑपेरा बघायला जे लोक जातात बाहेर, किंवा म्युझियममध्ये जे जातात. मला असं वाटतंय की बहुतेक ओव्हर द इयर्स तसं ते होण्याची शक्यता आहे. डिपेंड करतं की काम काय होतंय, म्हणजे खरं उत्तर याचं कोणालाच माहीत नाही अजून. पण ही एक मोठी गोष्ट आहे ना की OTT आले, ही म्हणजे आपल्या आयुष्यातली एक मोठी गोष्ट अशासाठी आहे की अदरवाईज हे सिनेमे जे उत्तम म्हणून इंटरनॅशनली ज्यांचं कौतुक होतं, ते असे शेकडो सिनेमे आहेत की ते बघायलाच मिळाले नाहीत कधी.
सुमित्रा भावेंच्या सिनेमांचं कौतुक होतं पण ते बघायलाच मिळायचे नाहीत, त्यांना थिएटरच मिळायचे नाहीत. आता ओ टी टीमुळं किमान तुम्हाला डिसायपल बघायला मिळतो, कोर्ट बघायला मिळतो, सुमित्राबाईंचे सिनेमे बघायला मिळतात. ही मोठी गोष्ट झाली आहे ना, ओ टी टी येणं ही आपल्या आयुष्यामध्ये हो, आणि ते आता होणारच कारण ऍक्सेस इंटरनेटमुळे दरच सगळ्याच गोष्टीचा आपल्याला जास्त झालेला आहे. पण त्याच्यामुळे नॉईज पण तितका झालेला आहे की तितका जास्त कॉन्टेंटचा ऑनस्लॉट आलेला आहे. तर तेव्हा तुम्हाला 100 फिल्म्समधनं माहीत होतं की एक अशी फिल्म वेगळी आली, आता तुम्हाला ते 1000 फिल्म्समधनं शोधावी लागेल. पण आता ह्याचा आपण काही जज करून फायदा नाही आहे कारण हे आता असंच आहे. आणि ऑफकोर्स त्याचे खूप फायदे आहेत कारण आता ते लोकांना ॲटलीस्ट जे काही त्याची ऑडियन्स आहे त्यांना तरी त्याचा ॲक्सेस मिळतो आणि ते टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंटमुळे झालेलं. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.